संदर्भात तुम्ही पेनल्टी लावली? आम्ही पेनल्टी पण लावली त्याला. पेनल्टी जमा केली त्यांनी? किती टक्के लावली? ती त्याच्या बिलातून होईल ना. एक मिनिट, पेनल्टी लावली त्याला? लावली लावली. त्याला एक्सटेन्शन स्टँडिंग कमिटीने दिलं नाही? नाही दिलं. मग तुम्ही आता परत त्याला काम करायला कसं देताय नंबर? एक, कुठल्या अधिकारात देतोय आणि कुठल्या सेक्शन खाली देताय? ज्या माणसाला प्रपोज टाइममध्ये त्यांनी काम केलं नाहीये त्याला तुम्ही पेनल्टी प्रपोज करताय. त्याला स्टँडिंग कमिटीने 9 महिन्याचा टाइम दिला असताना तो 10व्या महिन्यात काम करतोय, त्याला एक्सटेन्शन दिलं नाही, तरी तो तुमच्याकडे काम करतोय, तो अंडर विच सेक्शन? आम्ही तर ब्लॅकलिस्टला त्याला प्रपोज केलेला आहे. माझा प्रश्न काय आहे, कुठल्या सेक्शन तुम्हाला अधिकार दिलेत की तुम्ही त्याला काम करायला देताय? याचं उत्तर मला द्या. पेनल्टी रेशिओ मध्ये तुम्ही केली का? पेनल्टीची किती केली सांगा ना. किती काम होतं आणि तुम्ही किती पेनल्टी चार्ज करतो? कारण कसं आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याला काम कुठल्या अधिकारात करायला देता? टेंडर इतकंच आहे ना, अख्ख्या पूर्ण वाडा. तर ते आता हे जे काम आहे हे डिले झालंय ना, ओके, त्याच्यासाठी आम्ही पर्टिक्युलर ह्या कामासाठी असे 1-10,000 1-5,000 अशी आम्ही पेनल्टी मारली. आणि मग ते तुम्हाला एक सेक्शन अधिकार देतो की तुम्हाला तुमच्या अधिकारात तुम्ही एखाद्याला देऊ शकता. टाइम बार झालाय, त्यांनी त्या टाइम लिमिट मध्ये काम नाही केलं, त्यांनी स्टँडिंगकडे प्रपोजल पाठवला की मला अजून वेळ वाढवून द्या, स्टँडिंगची वेळ वाढवून नाही दिली, तरी त्याचं काम चालू आहे अंडर विच सेक्शन आणि कुठल्या अधिकारात तुम्ही हे करू देता? दोनच प्रश्न. स्टँडिंग नाकारत असेल, स्टँडिंग मोठं झालं का स्टँडिंग पेक्षा? जॉबच बंद झालं पाहिजे. आणि हा जर मुद्दा तुम्हाला कन्व्हिन्स असेल तर आजपासून त्याचं काम थांबव आणि दुसऱ्याला काम द्या. हा, हे जर तुम्ही कन्व्हिन्स झालात तर आजपासून काम थांबव. पहिली गोष्ट, तुम्ही वॉर्ड ऑफिसर, तुमची भीती तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांची सरळ आहे. खरोखर आमची मला असं सांगता त्याप्रमाणे असेल आणि जर चुकीला घडत असेल तर पहिले तुम्ही त्याला काय ऍक्शन घेईल त्यावर तो घ्या. तर ती जर ऍक्शन ही घेतली तर तू खाली निश्चित जाईल, तुमचा काही होणार नाही. हे तुम्हाला असे होतील कारण हे सराईत आहे. दादा, माझा अनुभव आहे तो तुम्ही सांगतो, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिली सिरियस घ्या. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्याप्रमाणे आता त्याच्यावर त्याचं उत्तर नाही आहे. सांगितलं का मग टेंडर आहे.